अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी अमित पंडितला अटक केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील अमृत वाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केल्यानं संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रासह उद्योजकांमध्ये एकच खळबळ उडाली. 110 वर्षाची परंपरा असलेली अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमित पंडित यांच्या मागे पोलीस अनेक दिवसांपासून होते. अमित पंडितला अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्याने संगमनेर शहर पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो कुठेच आढळत नव्हता. तर पंडितच्या घरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तर्पे आणि हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकानं अमित पंडितच्या राहत्या घरी छापा टाकला. घरात देखील ते कुठेच आढळून आले नाही. मात्र त्यांच्या बेडरूम मध्ये पोलिसांनी झडती घेतली असता ते तेथे लपून बसले होते. अमित पंडित तेथे सापडल्याने पोलिसांनी त्यास तात्काळ अटक केली आहे. तर यामुळे राजकीय क्षेत्रात, व्यापारी तसेच सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अमित पंडितला अटक केल्यानं राजकीय क्षेत्रासह व्यापारी आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहमदनगर.